जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात ती सतत धडपडत असतात. लोकांच्या दृष्टीने ती धड नसतात कारण ती नेहमीच पडत असतात, पण खरं म्हणजे ती पडत नसतात तर पडता पडता घडत असतात. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू यशोदीप आय एस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. माय नेम इज रचना. ठीक आहे, आजपासून आपण एक IBPS TCS पॅटर्ननुसार होणाऱ्या सर्व एक्झामसाठी गणिताची किंवा मॅथची आपण एक सिरीज चालू करतो आहे, ज्या सिरीजचं नाव आहे 0 to Hero मॅथ सिरीज. ठीक आहे, तर त्याच्यामधलं सगळ्यात पहिला टॉपिक आहे लसावी मसावी, LCM HCF. ठीक आहे, तुमच्या खास आग्रहास्तव मी गणिताची सिरीज चालू करत आहे, त्यामधला आजचा पहिला टॉपिक लसावी मसावी. अतिशय बेसिकपासून आपण टॉपिकला सुरुवात करणार आहे. माझ्या क्लासमध्ये बसलेल्या अतिशय शेवटच्या डेस्क बेंचवरचा जो काही मुलगा असेल त्यालासुद्धा माझ्या क्लासमध्ये म्हणजे गणित सॉल्व करता येतील. अतिशय बेसिकपासून आपण या ठिकाणी घेणार आहे. ठीक आहे, चला तर मग आपण चालू करूया आजच्या टॉपिकला. बघा, लसावी मसावी, LCM and SCF. तुमच्यापैकी असं कोण आहे की ज्याला LCM SCF किंवा लसावी मसावी माहिती नाही? असं कोणीच नसेल, बरोबर. पण तरीसुद्धा आम्ही खास तुमच्यासाठी अतिशय बेसिकपासून म्हणजे लसावी म्हणजे काय, मसावी म्हणजे काय, सर्व तुम्हाला सांगणार आहे. बघा, लसावी आणि मसावी हा आज आपला पहिला टॉपिक आहे. एकच मिनिट, बघा इथपासून आपल्याला घ्यायचं आहे लसावी म्हणजे काय, मसावी म्हणजे काय. ठीक आहे, बघा LCM आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, लसावी लघुत्तम सामायिक विभाज्य की विभाजक. बघा, मराठी मीडियमची जे मुलं असतात ना त्यांची सुरुवात इथून आहे. बघा, लसावी लघुत्तम सामायिक हे सगळं माहीत आहे, पण विभाज्य आहे की विभाजक आहे प्रॉब्लेम इथे असतो. लसावी मसावी सगळ्यांना माहिती आहे हो, पण लघुत्तम सामायिक विभाज्य आहे की लघुत्तम सामायिक विभाजक आहे प्रॉब्लेम इथे आहे. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी आपल्या शब्दात तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी लिहिलेलं आहे की लघुत्तम सामायिक विभाज्य, विभाज्य विभाज्य म्हणजेच काय, स्वतः विभागतो किंवा स्वतः विभागते. लसावी म्हणजे काय, लघुत्तम सामायिक विभाज्य, हा शब्द लक्षात घ्या, विभाज्य म्हणजेच काय, स्वतः विभागते. किंवा जे इंग्लिश मीडियमचे मुलं असतात त्यांच्यासाठी अतिशय सोपं, लिस्ट कॉमन मल्टिपल. लसावी म्हणजेच काय, लिस्ट कॉमन मल्टिपल. मग लघुत्तम किंवा लसावी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, लघुत्तम शब्द असला तरी ती संख्या मोठी असते, सगळ्यांना माहिती आहे ना. लसावी म्हणजे लहानात लहान संख्या आहे की नाही, लसावी म्हटलं की लघुत्तम, लहानच आपल्याला आठवते. पण हे लक्षात घ्या या ठिकाणी, लघुत्तम शब्द जरी असला तरी ती संख्या काय असते, मोठी असते. ठीक आहे, लसावी म्हणजे अशी लहानात लहान संख्या जिला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो, म्हणजे या संख्येपेक्षा सर्व संख्यांनी भाग जाणारी लहान संख्या नसते. जसं आपण जर 12 आणि 24 जर अवयव पाडले, किंवा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लसावी मसावी काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे, भागाकार पद्धत, अवयव पद्धत, नाही का. त्याच्यामधली सगळ्यात सोपी आपल्याला बेसिक लहानपणी शाळेमध्ये शिकवायचे अवयव पद्धत, जसं 12 आणि 24 जर आपण अवयव पाडले तर आपल्याला लक्षात येईल की लसावी म्हणजे अशी लहानात लहान संख्या जिला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो, म्हणजेच या संख्येपेक्षा सर्व संख्यांनी भाग जाणारी लहान संख्या कोणतीच नसते, ज्याला म्हणतात लसावी. म्हणजेच काय, विभाज्य, लघुत्तम सामायिक विभाज्य, लिस्ट कॉमन मल्टिपल. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे मसावी, HCF. मसावी काढणं लसावी काढण्यापेक्षा सोपं आहे, बरोबर. आता मसावी म्हणजेच काय, महत्तम सामायिक विभाजक. विभाजक तरी लक्षात राहील, कारण इकडे HCF म्हणजेच काय, हायेस्ट कॉमन फॅक्टर. फॅक्टरवरून आणि मल्टिपलवरून तुम्हाला विभाज्य की विभाजक हे लक्षात राहील. ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला एवढा बेसिक फरक लक्षात ठेवावाच लागतो. ठीक आहे, पुन्हा या ठिकाणी असं म्हटलं
मसावी म्हणजे काय? दुसऱ्या संख्यांना विभागतो। मसावी म्हणजे काय? दुसऱ्या संख्यांना विभागतो। लसावी म्हणजे स्वतः विभागते, तर मसावी म्हणजे दुसऱ्या संख्यांना विभागते। मग मसावी म्हणजे महत्तम शब्द असला तरी ती संख्या लहान असते, लक्षात घ्या। लसावी आणि मसावी दोन्ही ठिकाणी कंपॅरेटिवली या ठिकाणी मी व्याख्या तयार केलेली आहे, ठीक आहे। लघुत्तम शब्द असला तरी मोठी संख्या असते, या ठिकाणी महत्तम शब्द असला तरी लहान संख्या असते। मग मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या जिने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जातो, म्हणजे या संख्येपेक्षा सर्वांना भाग जाणारी मोठी संख्या नसते। लक्षात येत आहे तुम्हाला लसावी आणि मसावी मधला फरक, ठीक आहे। आता नेमकं लसावी आणि मसावी म्हणजे काय ह्या ठिकाणी तुम्हाला व्याख्येवरून समजलं असेल, तर आपल्याला पेपरमध्ये जर लसावी मसावी काढायचा असेल, पेपरमध्ये वेगवेगळे गणिते येतात, जवळजवळ याच्यामध्ये आपण 10 ते 12 जे काही प्रकार आहे ते सगळे प्रकार लसावी मसावी या टॉपिकमध्ये घेणार आहे मी, ठीक आहे। आता या ठिकाणी फक्त व्याख्या इथे लक्षात ठेवा, लसावी म्हणजे काय, मसावी म्हणजे काय। आता लसावी मसावी काढायच्या आधी याचे काही रूल्स आहे, काही नियम्स आहे, तुम्हाला कोणाला माहिती असेल किंवा काही मुलांना माहिती नसेल, तर ते काय आहे ते आपण बघू या ठिकाणी। बघा, काही रूल्स आहे असे, जसं आता तुम्हाला जर एखाद्या वेळेस पेपरमध्ये प्रश्न आला की आपल्या तलाठी पेपरला नक्कीच येऊ शकतो, जसं आता 197, 198 या संख्यांचा लसावी आणि मसावी काढा, ठीक आहे। मग आता ज्यांना लसावी मसावी काढता येतो ते लसावी मसावी आपापल्या पद्धतीने किंवा जी काही भागाकार पद्धत आपण सगळेजण वापरत असतो त्या पद्धतीने वापरतील, पण ज्या मुलांना ह्याच्यामधला कोणता एखादा नियम माहिती असेल किंवा आता हे झालं एक उदाहरण, ठीक आहे, किंवा तुम्हाला जर म्हटलं की 2020 आणि 2022, आता फक्त संख्या घेतल्या मी, या संख्यांचा लसावी किंवा मसावी काढा असं जर आलं, तर नक्कीच ज्या मुलांना हे नियम माहिती नाही आहेत दिलेले, ते सरळ सरळ भागाकार पद्धतीने अवयव म्हणजे जसं आपण सॉल्व करतो ना स्टेप बाय स्टेप तशा पद्धतीने काढत बसतील, पण ज्या मुलांना हे नियम जर माहिती असतील तर त्यांना काहीच म्हणजे गरज नाही आहे, म्हणजे आपले जे हे काही नियम आहे या नियमावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता 157 आणि 198 याचा मसावी येणार एक, कारण ह्या नैसर्गिक क्रमवार समसंख्या आहेत, आणि हे सुद्धा या ठिकाणी 2 क्रमवार समसंख्या याचा सुद्धा मसावी येणार एक, आणि दोन्ही संख्यांचा लसावी येणार त्या 2 संख्यांचा गुणाकार, ठीक आहे। आता काय आहे कसं आहे मी तुम्हाला इन शॉर्ट सगळं समजावून सांगते। बघा पहिला नियम आहे की कोणत्याही क्रमवार 2 नैसर्गिक संख्यांचा मसावी 1 असतो, तर लसावी हा त्यांचा गुणाकार असतो। बघा लक्षात घ्या, कोणतेही क्रमवार 2 नैसर्गिक संख्या असू द्या मग त्या कोणत्याही, आता या ठिकाणी उदाहरणादाखल 4 आणि 5 आहे, कोणतेही क्रमवार 2 नैसर्गिक संख्यांचा मसावी 1 असतो तर लसावी हा त्यांचा गुणाकार असतो, म्हणजे 4 आणि 5 या 2 संख्यांचा मसावी किती येणार आहे 1, आणि लसावी किती येणार आहे 4 × 5 = 20, 4 × 5 = 24 त्यांचा मसावी येणार लसावी येणार 20, कारण काय की कोणत्याही 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी 1 असतो तर लसावी हा त्या 2 संख्यांचा गुणाकार असतो। त्याच्यानंतर पुन्हा दुसरा नियम असा आहे, 2 सहमूळ संख्यांचा सहमूळ कशाला म्हणतात, बघा याआधी मी संख्या टॉपिक घेतलेला आहे, त्याच्यानंतर गुणोत्तर व प्रमाण हा टॉपिक घेतलेला आहे, अशा पद्धतीने अतिशय बेसिकपासून मी ते टॉपिक घेतलेलं आहे। संख्या टॉपिकमध्ये जवळजवळ मी तुम्हाला 10 ते 12 जास्त पेक्षा संख्यांचे प्रकार सांगितले, त्याच्यावर येणारे गणितसुद्धा सांगितलेलं आहे। सहमूळ म्हणजे काय मग? आता मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर्स, मग तुम्हाला सांगितलं होतं मी ट्विन प्राईम नंबर्स, को प्राईम नंबर्स वगैरे सगळं सांगितलेलं आहे मी। मग सहमूळ संख्या कशाला म्हणतात? सहमूळ को प्राईम नंबर्स आहे या ठिकाणी, ठीक आहे। मग सहमूळ संख्यांचा मसावी 2 सहमूळ संख्यांचा मसावी सुद्धा 1 असतो, तर लसावी हा त्या संख्यांचा गुणाकार असतो। मग उदाहरण दाखवाल, या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे 19 आणि 23, मग 19 आणि 23 या ठिकाणी याचं उदाहरण मसावी येणार आहे 1 आणि लसावी येणार आहे या 2 संख्यांचा गुणाकार 19 × 23, त्याचं उत्तर येते 437, ठीक आहे, अशा पद्धतीने। त्याच्यानंतर या ठिकाणी तिसरा नियम आहे, कोणत्याही 2 क्रमवार विषम संख्यांचा मसावी 1 असतो आणि लसावी हा त्यांचा गुणाकार असतो। बघा
या ठिकाणी आता कोणतेही क्रमवार विषम संख्या, दोन विषम संख्या दिलेल्या आहे 9 आणि 11, मग यांचा मसावी सुद्धा येणार आहे 1 आणि लसावी सुद्धा त्या दोन संख्यांचा गुणाकार, मग लसावी येणार 11 9 99। लक्षात येत आहे का सगळ्यांना? पुढचा नियम असा आहे, कोणतेही दोन क्रमवार सम संख्यांचा मसावी 2 असतो। बघा आता या ठिकाणी सम आहे तर लसावी या त्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या निम्पट असतो। बघा लक्षात घ्या, कोणतेही दोन क्रमवार सम संख्या असू द्या, आता इथं दोन संख्या आहे क्रमवार 10 आणि 12, मग या दोन क्रमवार सम संख्यांचा मसावी येणार आहे 2 आणि लसावी किती येणार? लसावी काय म्हटलं माहिती आहे? दोन संख्यांच्या गुणाकाराच्या निम्पट, मग ह्या ज्या काही दोन संख्या आहेत या दोन संख्यांचा गुणाकार त्याची निम्पट, निम्पट म्हणजेच काय? अर्धा, अर्धी। 12 × 10 ते होतील 120, 120/2 बरोबर येतील 60। ठीक आहे, सगळ्यांना समजत असेल? या ठिकाणी लक्षात घ्या, कोणतेही क्रमवार दोन नैसर्गिक संख्या, कोणतेही दोन सहमूळ संख्या आणि कोणतेही दोन क्रमवार विषम संख्यांचा मसावी हा एकच असतो आणि त्यांचा लसावी हा त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो। त्याच पद्धतीने कोणतेही दोन क्रमवार सम संख्यांचा मसावी 2 असतो तर लसावी हा त्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस किंवा दोन संख्यांचा गुणाकार केल्यानंतर त्या संख्येची अर्धी संख्या ते त्याचं उत्तर असते, म्हणजेच लसावी असते। ठीक आहे, सगळ्यांना हे समजलं असेल? म्हणजे यासारखे जर उदाहरण तुम्हाला पेपरमध्ये आले तर तुम्हाला लसावी आणि मसावी काढायची गरज नाही। आता लसावी आणि मसावी कसा काढतात हे आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि बेसिक प्रकारामध्ये शिकणार आहोत। ठीक आहे, आता या ठिकाणी म्हटलं 12 आणि 16, 12 आणि 16 मसावी आणि लसावी किती? आता इथं काढू आपण HCF आणि इथं काढू आपण 12 आणि 16 LCM, LCM, HCF आणि LCM। बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी काढू, ठीक आहे, लसावीपेक्षा मसावी काढणं अतिशय सोपं आहे आणि त्याहीपेक्षा आधी मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगते, कोणती? मसावी कसा काढावा आणि लसावी कसा काढावा। आधी आपण काय करू, लसावी कसा काढायचा ते बघू। आणि लसावी काढण्याची तोंडी पद्धत आहे, तोंडी पद्धत, ओरल तोंडी पद्धत। लसावी तोंडी पद्धतीने कसा काढायचा? बघा काय करायचं, आता या ठिकाणी दोन संख्या आहे 12 आणि 16, अतिशय सोप्या संख्या आहे, हे फक्त मी उदाहरणादाखल दिलेलं आहे, एवढं सोपं तर पेपरमध्ये तुम्हाला येणार नाही। ठीक आहे, परंतु एक जस्ट मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अतिशय बेसिकपासून मी प्रत्येकच टॉपिकची सुरुवात या ठिकाणी करणार आहे आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे यानंतरचं जो काही टॉपिक असेल ना, तर मी तुम्हाला हे दिलेलं आहे मॅथ्स आणि रिजनिंगचे टॉप स्कोरिंग टॉपिक दिलेले आहे तलाठी भरतीसाठी किंवा IBPS DCS पॅटर्ननुसार होणाऱ्या सर्व एक्झामसाठी। तर जे काही मी मोस्ट टॉप स्कोरिंग टॉपिक दिले त्यापैकीच ते सगळे टॉपिक मी या ठिकाणी म्हणजे घेणार आहे स्टेप बाय स्टेप, एक झाल्यानंतर एक। ठीक आहे, तर या ठिकाणी लक्षात घ्या, आपण तोंडी पद्धतीने LCM कसा काढायचा हे बघू। जसं 12 आणि 16 आहे, 12 आणि 16 दोनच संख्या दिलेल्या आहे, दोन आहेत म्हणून दोनचाच विचार करू। तर सगळ्यात आधी सगळ्यात मोठी संख्या बघायची कोणती आहे 12 आणि 16 मधली, तर ती आहे 16। मग या 16 या संख्येला 16 ने भाग जातो का ते पाहायचं, 12 ने भाग जातो का ते बघायचं। आता या ठिकाणी दोन्ही ठिकाणी 16 ने 16 ला 12 ने भाग जात नाही, मग काय करायची, 16 ची दुप्पट करायची, 16 × 2, 16 × 2 = 32 होतात। 32 ला सुद्धा 12 ने आणि 16 ने भाग जातो का ते पाहायचं, नाही जात, मग 32 ची तिप्पट करायची, 16 × 3 = 48। ठीक आहे, मग 48 12 ने 48 ला भाग जातो, 16 ने 48 ला भाग जातो, म्हणून 12 आणि 16 लसावी LCM झाला 48। झालं उत्तर, निघालंही उत्तर। ठीक आहे, तुमच्यापैकी कोणाला समजलं असेल कोणाला समजलं नसेल ही पुढची स्टेप आहे। तत्पूर्वी मी तुम्हाला अतिशय बेसिक पाणी बेसिकपासून शिकवणार असं म्हटलं ना, त्याच्यामुळे मग आपण अतिशय बेसिकचा आधी विचार करू। ठीक आहे, 12 आणि 16 आपल्याला या ठिकाणी लसावी काढायचा आहे। 12 आणि 16 लसावी काढायचा असेल तर सगळ्यांना माहिती असणारी अतिशय सोपी भागाकार पद्धत आपण या ठिकाणी घेऊ। या ठिकाणी 12 आणि 16 मला माहिती आहे 2 ने भाग जातो 3 ने 4 ने भाग जातो, त्याच्यामुळे मी 2 चा विचार न करता डायरेक्ट मी या ठिकाणी 4 लिहिते,
चार ने बारा ला भाग देईल आणि सोळा ला भाग देईल। चार त्रिक बारा, चार चौ सोळा, ठीक है। पुन्हा मी या ठिकाणी तीन ने भाग देईन, तीन एक तीन, पुन्हा इथे चार, ठीक है। पुन्हा मी या ठिकाणी चार ने भाग देणार डायरेक्ट, चार इथे येईल एक, इथे येईल एक, ठीक है। आता मी जर असं लिहिलं चार गुणेला तीन गुणेला चार, चार त्रिक बारा, बार चू अठेचाळीस, आपलं उत्तर किती आलं हो अठेचाळीस। हे झालं काय, लसावी झालेला आहे, लसावी। आणि या ठिकाणी सुद्धा मसावी जर काढायचा असेल, आता या ठिकाणी मी इथे एक आणेपर्यंत एक 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 आणेपर्यंत उत्तर काढलेलं आहे, उत्तर आलेलं अठेचाळीस। अतिशय बेसिक पद्धतीने घेते म्हटलं म्हणून मी घेतलेलं आहे। आता मसावी काढत असताना काय करावं लागते, त्या दिलेल्या ज्या काही दोन संख्या असतील त्या दोनही संख्येला कुठल्या तरी एकाच संख्येने भाग गेला पाहिजे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चारने भाग जातो बाराला आणि सोळाला सुद्धा, इथे येईल तीन आणि इथे येईल चार, ठीक आहे। मग आता कुठल्या संख्येने तीनला आणि चारला भाग जाणार नाही एक सोडून, मग झालं तर बारा आणि सोळाचा मसावी बरोबर चार, मसावी बरोबर किती आलं उत्तर चार। लक्षात येत आहे, बारा आणि सोळाचा मसावी चार, लसावी आला अठ्ठेचाळीस, ठीक आहे। आता अठ्ठेचाळीस हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पद्धत सांगितली, भागाकार पद्धत, पण त्याआधी मी तुम्हाला तोंडी पद्धतीने आपण उत्तर काढलं होतं, तर उत्तर अठ्ठेचाळीसच आलं होतं, लक्षात घ्या। पुढचं गणित आहे बारा आणि अठराचा मसावी आणि लसावी काढा। सोपी पद्धत, बारा आणि अठरा मसावी काढायचं आहे आणि इकडे लसावी काढायचं आहे। भागाकार पद्धतीने आपण सोडवतो आहे, ठीक आहे। आधी काढू आपण लसावी, मग बारा आणि अठराला आपण काय करू, आधी तीन ने भाग देऊ, तीन चूक बारा, तीन स अठरा, ठीक आहे। मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चारला आणि सहाला दोन ने भाग जातो म्हणून, मग दोन ने भाग देऊ, बेदुनी चार बेत्री सहा, ठीक आहे। झालं तर मग ही एक पद्धत, त्याच्यानंतर डायरेक्ट आता एवढी सोपी पद्धत आपण समजू शकतो, त्याच्यामुळे पुन्हा मी दोन इकडे लिहत बसत नाही। आता तुम्हाला माहिती आहे दोन्ही इथं भाग दिला तर इथं एक येईल, तीनने भाग दिला तर इथं एक येईल, म्हणजे खाली एक एक येईपर्यंत आपण सॉल्व करत असतो, पण एवढे पण आपण लहान नाही, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट असं करू शकतो तीन गुणेला दोन गुणेला दोन गुणेला तीन, झालं आपलं उत्तर। तीन दोन्ही सहा, सैन दोन्ही बारा, बारीक बाय बाय दोनचे बातरी छत्तीस, म्हणून मग एल सी एम, एल सी एम बरोबर छत्तीस। त्याच पद्धतीने इथं आपल्याला काढायचं आहे एच सी एफ, काय काढायचं आहे एच सी एफ काढायचं आहे, बारा आणि अठराचा एच सी एफ। मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या ठिकाणी बारा आणि अठराला तीनने भाग जातो, तीन चूक बारा, तीन सौ अठरा, पुन्हा चारला आणि सहाला दोनने भाग देईल, झालं। आता दोनला आणि तीनला कशाने भाग जाणार नाही, म्हणजे फक्त एकने जाईल, तर तो आपण लिहत नसतो, ठीक आहे। मग म्हणून एच सी एफ बरोबर तीन गुणेला दोन, तीन दोन्ही सहा, उत्तर किती आलं सहा, ठीक आहे। पुढचं गणित, बारा अठरा आणि तीस यांचा मसावी काढा, सॉरी मसावी आणि लसावी, बारा अठरा आणि तीस। सगळ्यात आधी आपण काय करू या ठिकाणी मसावी काढू, ठीक आहे, याचा मसावी काढू आणि नंतर लसावी काढू। मग मसावी काढण्यासाठी बारा अठरा आणि तीस या तीनही संख्यांना कुठल्या तरी एकाच संख्येने भाग गेला पाहिजे। मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दोनने जातो, तीनने जातो, ठीक आहे, चारने नाही जात, पाचने नाही जात, सहाने जातो, म्हणून मग बारा अठरा आणि तीस याला आपण सैंत्री कटरा सापंची सैंदोनी बारा बरोबर डायरेक्ट आपण या ठिकाणी सहा घेऊ शकतो, घेऊच शकतो, ठीक आहे। मग सहा एक सहा, सैन दोन्ही बारा, सैन त्रिक अठरा, सहा चुक चोवीस, सहा पंच तीस, झालं। म्हणजेच काय, बारा अठरा आणि तीस यांचा मसावी आला सहा, कारण दोन तीन आणि पाच
याला पुन्हा कोणत्या एका संख्येने भाग जाणार नाही म्हणून झाला मसावी किती आला हो सहा। आता या ठिकाणी लसावी जर काढायचा असेल तर पुढे पुन्हा भाग द्यावा लागतो याला। इथे दोनने भाग दिला तर दोन येईल, तीनने भाग दिला ते तीन येईल, पाचने भाग दिला म्हणजे दोन तीन आणि पाच ह्या डायरेक्ट आहेत मूळ संख्या आहेत। कोणत्या संख्या आहेत? मूळ संख्या आहे। आणि आता आपण एवढे मोठे झालोच आहोत की आपल्याला डायरेक्ट मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या सगळं समजते। त्याच्यामुळे डायरेक्ट आपण सहा गुणेला दोन गुणेला तीन गुणेला आपण जर पाच केले हे असे सहा गुणेला दोन गुणेला तीन गुणेला पाच तर आपलं उत्तर येईल लसावी। जसं पाच त्रिक पंधरा, पंधरा दोन्ही तीस, बरोबर पाच त्रिक पंधरा, पंधरा दोन्ही तीस आणि तीस गुणेला सहा सायंत्रिक अठरा हे झालं आपलं उत्तर। मसावी आला सहा, लसावी आलेला आहे एकशे ऐंशी। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काढूच शकतो। म्हणजे आधी मसावी सॉरी ज्या वेळेला आपल्याला लसावी आणि मसावी दोन्ही काढायचं असेल तर सगळ्यात आधी काय करायचं मसावी काढून घ्यायचा। आता या ठिकाणी सोप्या संख्या आहे काही ठिकाणी काही वेळेस। आता जसं की मागे कंबाईनच्या पेपरला सहा संख्या दिलेल्या होत्या एका वेळेस, अशा सहा संख्या आणि फक्त लसावी काढा एवढं विचारलं होतं। मग स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने भागाकार पद्धतीने आपण लसावी मसावी काढूच शकतो, काही कठीण नाही आहे। पुढचं गणित चोवीस तीस आणि छत्तीस। चोवीस तीस आणि छत्तीस यांचा काय काढायचा आहे? लसावी मसावी काढायचा आहे। मग सगळ्यात आधी आपण या ठिकाणी सुद्धा काय करू? मसावी काढू। कारण लसावी आणि मसावी जेव्हा तुम्हाला दोन्ही काढायचे असतात त्यावेळेस काय करायचं? आधी मसावी काढून घ्यायचा म्हणजे मसावी पटकन निघतोही आणि त्याच्यानंतरची स्टेप जी असते आपली ती काय असते? लसावी। लसावी तर तुम्हाला काढताच येतो मग नंतर। बघा आता चोवीस तीस आणि छत्तीस, आता या ठिकाणी सुद्धा सहाने भाग जातो डायरेक्ट, बरोबर चारने पण जातो, चारने तीसला नाही जात। चोवीस तीस आणि छत्तीसला कुठल्या तरी एका संख्येने भाग जातो ते पाहायचं, मग ते सहाने जातो। सहा चूक चोवीस, सहा पंच तीस, सहा सहा छत्तीस, ठीक आहे मग झालं। आता चार पाच आणि सहा याला कोणत्याच एका संख्येने भाग जाणार नाही म्हणून मग एच सी एफ बरोबर आला सहा, ठीक आहे। पुन्हा मग याला कशाने भाग जातो ते पाहायचं, कुठल्या ते एका संख्येने जाणारच नाही म्हणून लसावी आपला सहा निघाला। आता आपण एल सी एम काढणार आहे, एल सी एम एच सी एफ आपला सहा आलेला आहे, एल सी एम आपल्याला काढायचा आहे, ठीक आहे। मग आपण याला काय करू? दोनने भाग देऊ, हे दोन्ही चार, पाचला जाणार नाही त्याला तसंच ठेवा, पुन्हा सहाला भाग दिला ती येतील तीन, ठीक आहे झाला। तर मग दोन पाच आणि तीन ह्या काय झाल्या? मूळ संख्या। मग आपण या जर ठिकाणी असं जर केलं सहा गुणेला दोन गुणेला हे दोन हां, त्याच्यानंतर हे आता हे दोन गुणेला पाच गुणेला तीन, मग पाच त्रिक पंधरा, पंधरा दोन्ही तीस, हे तीस इथं ठेवून द्यायचे असे आणि साईन दोन्ही बारा, बारेक बार बाय दोन चोवीस बात्री छत्तीस आणि एल सी एम किती आला हो? तीनशे साठ। बघा एच सी एफ आला सहा, एल सी एम आलेला आहे तीनशे साठ, समजत आहे? बघा आता पुढे प्रकार दोन आहे, लसावी मसावीचा प्रकार दोन आलेला आहे। बघा अशी लहानात लहान संख्या कोणती? आता लहानात लहान संख्या म्हटल्यानंतर नक्कीच आपल्याला काढायचा आहे एल सी एम, जिला पाच दहा पंधराने भाग दिल्यास बाकी दोन उरते, बाकी दोन उरते। लक्षात घ्या गणित काय विचारलं, अशी लहानात लहान संख्या लसावी काढा जिला पाच दहा पंधराने भाग दिला तर बाकी काय उरते? दोन उरते। आपल्याला या ठिकाणी पाच दहा आणि पंधराचा लसावी काढायचा आहे। आता या ठिकाणी आपण नक्कीच ना तोंडी पद्धत वापरू शकतो,
पांच दहा आणि पंधरा ह्या तीन संख्या आहेत, ठीक आहे। मग यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे। मग याचा लसावी काढत असताना आता तोंडी पद्धत वापरू आपण या ठिकाणी। खूप सोप्या संख्या आहे, याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या पाहायची कोणती आहे, ती आहे पंधरा। पंधरा आहे, मग या पंधराला पाचने भाग जातो दहाने जात नाही, म्हणून काय करा या पंधराची दुप्पट करा, पंधरा दोन्ही होतील तीस, ठीक आहे। मग या तीसला पाचने भाग जातो दहाने भाग जातो पंधराने भाग जातो, ठीक आहे। मग पाच दहा पंधराचा लसावी, जसं पाच सक तीस दहाइंत्रिक तीस पंधरा दोन्ही तीस, म्हणजेच बघा लक्षात घ्या पाच दहा आणि पंधराचा लसावी, बघा याचा लसावी एल सी एम बरोबर तीस आलेला आहे। काय केलं मी लक्षात येत आहे ना, पंधरा गुणीला दोन ते केले ते झाले तीस। मग या तीसला पाच दहा आणि पंधराने भाग जातो म्हणून एल सी एम झाला तीस, आणि आपल्याला असं म्हटलं पाच दहा पंधराने भाग दिल्यास बाकी दोन उरते, बाकी हे जे काही दोन उरतात अधिक बाकी दोन उरते ना, अधिक दोन करा तीस अधिक दोन बरोबर बत्तीस, बत्तीस आपलं उत्तर झालेलं आहे। बत्तीस काय झालं उत्तर झालं, पाच दहा पंधराचा लसावी तीस आला, तोंडी उत्तर काढलं तर तीस आला, ठीक आहे। ज्याला तोंडी नाही समजलं त्याने भागाकार पद्धतीने काढून बघा, याच्या आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे। पुढचं गणित आहे, अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला पाच बारा पंधरा, पाच बारा पंधराने भाग दिल्यास बाकी चार उरतात, तीच पद्धत। याचा काढायचा आहे एल सी एम, एल सी एम कसा काढायचा तोंडी, सगळ्यात मोठी संख्या बघा कोणती आहे पंधरा, पंधराची दुप्पट करा, पंधरा दोन्ही तीस होतील, पंधरा गुणेला दोन बरोबर तीस होतील। मग तीसला बाराने भाग जाणार नाही म्हणून पंधराची तिप्पट करा, पंधरा त्रिक पंचेचाळीस नाही जाणार, पंधरा चूक साठ, पंधरा चूक साठ गुणेला मी चार केले तेले साठ, ठीक आहे। बघा लक्षात घ्या काय करत आहे मी, तर पाच बारा आणि पंधराचा एल सी एम आला साठ बरोबर साठ आलेला आहे। साठ लसावी कसा आला हे मी तोंडी पद्धतीने सांगितलेलं आहे तुम्हाला, जर तुम्हाला तोंडी पद्धतीने समजलं नाही ते भागाकार पद्धतीने काढा, उत्तर साठच येईल। कारण या साठला पाचने भाग जाईल चारने भाग जाईल पंधराने भाग जाईल म्हणून एल सी एम आला साठ, आणि असं म्हटलं दिल्यास बाकी चार उरतात, चार उरतात ना, मग ते जे चार उरतात ते अधिक चार करा, उत्तर आलं चौसष्ट। उत्तर काय आलं चौसष्ट, ठीक आहे। जे उरतात म्हटलं ते प्लस करायचे। पुढचं गणित, पुढचं गणित असं आहे, अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला पाच सात चौदा या संख्येने भागल्यास बाकी तीन उरतात, तीच पद्धत आहे। पाच सात चौदाचा लसावी काढायचा, मग चौदाची दुप्पट करा, चौदा दुनी अठ्ठावीस चौदा त्रिक बेचाळीस चौदा चूक छप्पन चौदा पंच सत्तर, व्हेरी गुड। पाच सात आणि चौदाचा लसावीचा एल सी एम बरोबर सत्तर, आणि बाकी किती उरतात तीन अधिक तीन, त्र्याहत्तर आपलं फायनल आन्सर। ज्याला तोंडी उत्तर काढता येत नाही त्याने पाच सात चौदा असा लसावी काढा, जे काही लसावी येईल तुमचा त्या लसावीमध्ये हे तीन प्लस करा, संपलं। पुढचं गणित, बारा बारा पंधरा आणि अठरा याचा काय काढायचा आहे, अशी लहानात लहान संख्या म्हणते ना, अशी लहानात लहान संख्या जिच्यात पाच मिळविले असता, बघा गणित बदललेलं आहे, पाच मिळविले असता, गणित संपलं का एक मिनिट, हां अशी लहानात लहान संख्या की जिच्यात पाच मिळविले असता, बघा आधीच्या गणितामध्ये उरलेले होते आता या ठिकाणी मिळवलेले आहे, म्हणून मग बारा पंधरा आणि अठराचा काय काढू आपण, लसावी काढू, ठीक आहे। स्टेप बाय स्टेप काढू, इथं सुद्धा तुम्ही तोंडी पद्धतीने काढू शकता, अठराची संख्या दुप्पट तिप्पट चारपट करायची आणि काढू शकता, पण जर इथं या ठिकाणी तुम्हाला पाडा येत नसेल कठीण जात असेल मग ही स्टेप वापरा, ठीक आहे। मग आता आपण काय करू, तीनने भाग देऊ, तीन चूक बारा तीन पाची पंधरा तीन सक अठरा, पुन्हा दोनने भाग देऊ, इथे येतील दोन इथे येईल पाच इथे येईल तीन झालं। मग या ठिकाणी आपण डायरेक्ट असं करू शकतो,
तीन गुणेला दोन गुणेला दोन गुणेला पांच गुणेला तीन, ठीक है। पांच त्रिक पंद्रह, पंद्रह दोनी तीस, तीन दोनी सहा, अठरा एकशे नहीं सैंत्रिक अठरा बरोबर है ना। पांच त्रिक पंद्रह, पंद्रह दोनी तीस, तीन दोनी सहा, सैंत्रिक अठरा बरोबर एकशे ऐंशी। मग जिच्यात पांच मिळविले असता म्हणते म्हणून वजा पांच करा। पांच मिळविलेले आहे ना, आधीच्या गणितामध्ये बाकी होते, बाकी होते त्यावेळेस आपण जे काही लसावे आला त्याच्यामध्ये प्लस करत होतो। आता या ठिकाणी जिच्यात पांच मिळविलेले आहे त्याच्यामुळे एकशे ऐंशी वजा पांच म्हणजेच काय येईल, एकशे पंचाहत्तर हे झालं आपलं उत्तर। समजत आहे सगळ्यांना? समजत असेल नक्कीच। पुढचा प्रश्न आहे बघा, अशी लहानात लहान संख्या शोधा की जिच्यात पांच मिळविले असता पंधरा वीस आणि पंचवीस ने भाग जाईल। याचा सुद्धा तुम्हाला लसावी काढायचा आहे। इथे जो काही एलसीएम येणार, जे काही इथे एलसीएम येणार, एलसीएम पंधरा वीस आणि पंचवीसचा जो काही लसावी येणार तिच्यात पांच मिळविलेले आहेत ऑलरेडी, इथं तुम्हाला पांच वजा करायचे आहे। आणि जे काही इथं उत्तर येईल ते तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे, ठीक आहे। अशा पद्धतीने आपण लसावी मसावी म्हणजे काय प्रकार एक आणि प्रकार दोन या ठिकाणी घेतलेला आहे। बाकीचा जो काही प्रकार आहे आपण तो आपण नंतरच्या सीरीजमध्ये घेणार आहोत। तोपर्यंत गणिताचा छान अभ्यास करा, त्याची प्रॅक्टिस करा आणि बाकीच्या विषयाचं सुद्धा जीएसचं अभ्यास करा, छान रीडिंग करा। रीडिंग झाल्यानंतर चिंतन मनन करा, छान प्रॅक्टिस करा, ठीक आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा, ठीक आहे। तोपर्यंत पुन्हा भेटूया पुढच्या सीरीजमध्ये। धन्यवाद।